व्हाईट कलरचा, तो आम्ही जी गोणपाट असतो ते काट्या लावून नंतर त्याच्यावर टाकून मग पीओपी मारली. पूर्ण कापूस लावलेला आहे. शंकराचा असा चेहरा दाखवलेला आहे पर्वतामध्ये. आणि ह्या जटा केलेल्या आहेत, ही सुतळ असते ना. नमस्कार मंडळी, मी मानसी. स्वागत आहे तुमचं आपल्या मानसी पटेल युट्यूब चॅनल मध्ये. तर मंडळी, पार्ट वन मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण दर्शनासाठी गेलो होतो आणि आपण कुरुंजा येथे दोन तीन ठिकाणी जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत वसुरी येथे आणि आपण घेणार आहोत गणेशाचं दर्शन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शुभ सकाळ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर मंडळी, रात्री आपण नाईटसाठी थांबलेलो होतो वसुरी येथे आणि आज सकाळीच आपण आलेलो आहोत कुडूस येथे. आणि कुडूसमध्ये सुद्धा आम्ही जिथे राहतो इथे राहतोय त्या कॉम्प्लेक्समध्येही गणपती आहेत. तर आता आपण तिथेच दर्शनासाठी जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आपण आलेलो आहोत किराटकर भाऊंकडे. त्यांच्या ताई आहे तिथे. बघू शकता मंडळी, सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. 5 दिवसाच असतो ना आपल्याकडे. राज, आपण इथे आलेलो आहोत, सोसायटी मध्येच आलेलो आहोत आपण. नमस्कार. हे आपलं पहिले पर्वत केलेला आहे व्हाईट कलरचा. तो आम्ही जी गोणपाट असतो ते काट्या लावून नंतर त्याच्यावर टाकून मग पीओपी मारलेली आहे. आणि कलर देऊन त्याला जरासा कापूसनी असा बर्फसारखं दाखवलेला आहे डेकोरेशन. इकडे तुम्ही बघताय, इथे तुम्हाला बघायला भेटेल. हे पूर्ण कापूस लावलेला आहे. शंकराचा असा चेहरा दाखवलेला आहे पर्वतामध्ये. आणि ह्या जटा केलेल्या आहेत, जी सुतळ असते ना तिला आम्ही पूर्णपणे बांधून घेतलेली आहे ग्लूग्रामनी. आणि नंतर मग तिला स्प्रे मारून ब्लॅक कलरचा हे घेतलेला आहे. बघताय मंडळी, खूपच म्हणजे दरवर्षीच त्यांचं डेकोरेशन खूप वेगळं असतं. ही पूर्ण 3D काच आहे आणि त्यांना इकडे आणि इकडे हे त्रिशूल बनवलंय का? हा, त्रिशूल पण बनवलाय. तो तिसरा डोला पण बनवलेला आहे, थर्माकोलनी बनवलेला आहे. मंडळ, तुम्ही इकडे बघू शकताय, काहीतरी नवीन बघायला मिळतं यांच्याकडे आल्यावर. नेहमीच दरवर्षीच नवीन असतं. छान वाटतं बघायला. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण आपल्या सोसायटीजमध्ये आलेलो आहोत. आमच्या ग्राउंड फ्लोअरलाच राहतात त्या ताई आणि झिराटकर त्यांचं सरनेम आहे.
तर अशा प्रकारे आज आपण यांच्याकडे येऊन दर्शन घेतलेलं आहे. आपण 2 दिवसापासून फिरतच आहोत दर्शनासाठी. तर मंडळी अशा प्रकारे आज आपण सकाळी इथे आलेलो आहोत दर्शनासाठी. आणि तुम्ही इकडे बघताय अतिशय सुंदर असं त्यांचं डेकोरेशन असतं, दरवर्षीच असतं आणि दरवर्षीच वेगळं असतं काहीतरी, म्हणजे बघण्यासारखंच असतं. तर अशा प्रकारे आज आपण यांच्याकडे दर्शन घेतलेलं आहे. आणि इकडे बघताय मंडळी. अशा प्रकारे आज आपण सोसायटीमध्ये सुद्धा जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.